हेलो, टुडे वी विल डिस्कस आवर एक्सपेरिमेंट नंबर 4, दैट इज प्रिपरेशन ऑफ करोजिव मीडियम। आजच्या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, तर करोजिव मीडियम कसं प्रिपेयर करायचं हे बघायचं आहे। याच्यापूर्वी आपण थेरीला करोजन म्हणजे काय हे डिस्कस केलेलं आहे आणि मेटलचं वेगवेगळ्या सराउंडिंग मीडियममध्ये करोजन कसं होतं हे सुद्धा बघितलेलं आहे। आता याच्यानंतरचा एक्सपेरिमेंट नंबर 5 जो आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, वेगवेगळ्या मीडियममध्ये मेटलचं करोजन कसं होतं हे काय करायचं आहे, ॲनालाइज करायचं आहे। मग त्याच्यासाठी जे करोजिव मीडियम लागणार आहे ते आपण आजच्या प्रॅक्टिकलमध्ये प्रिपेअर करायचं आहे। आता थोडक्यात करोजिव मीडियम म्हणजे काय बनवायचं आपल्याला, तर आपण असं म्हटलं होतं की एखादा मेटल असेल तर त्या मेटलचं ॲसिडमध्ये, बेसमध्ये किंवा न्यूट्रल मीडियममध्ये थोडंफार काय होतं, करोजन होतं। मग आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण काय करणार आहे, तर वेगवेगळे ॲसिड्स प्रिपेअर करणार आहे, म्हणजे ॲसिडचं सोल्युशन बनवणार आहे आणि ते सोल्युशन वापरून करोजन कोणत्या रेटनी होतं हे आपण आपल्या नेक्स्ट प्रॅक्टिकलमध्ये काय करणार आहे, डिटरमाइन करणार आहे। म्हणजे हे आपले एक्सपेरिमेंट नंबर 4 आणि एक्सपेरिमेंट नंबर 5 काय आहेत, इंटर रिलेटेड आहेत। आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण सोल्युशन्स बनवायचे आहेत वेगवेगळ्या ॲसिडचे, म्हणजेच काय बनवायचे आपल्याला, करोजिव मीडियम बनवायचं आहे। आणि नेक्स्ट प्रॅक्टिकलमध्ये आपण काय करणार आहोत, तर करोजनचा रेट फाइंड आउट करणार आहोत प्रत्येक मीडियममध्ये। ओके, आता आपण प्रोसिजर काय आहे ते डिस्कस करूया। बघा, प्रोसिजरमध्ये काय म्हणलंय बघा, प्रिपेअर नॉर्मल सोल्युशन, एक्झाम्पल 1 नॉर्मल, म्हणजे आपण सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते जनरली आपण नॉर्मॅलिटीच्या फॉर्ममध्ये सांगतो। मग आपल्याला एखाद्या नॉर्मल सोल्युशन बनवायला सांगितले, म्हणजे 1 नॉर्मल असू शकतं, 2 नॉर्मल असू शकतं। मग आपण फॉर एक्झाम्पल काय सपोज केले, 1 नॉर्मल। प्रिपेअर नॉर्मल सोल्युशन ऑफ 4 डिफरंट ॲसिड्स सच ॲज हायड्रोक्लोरिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड अँड ॲसिटिक ॲसिड फ्रॉम कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड ऑफ स्पेसिफाईड नॉर्मॅलिटी। म्हणजे आपल्याला काय सांगितलंय, तर 4 ॲसिडचे सोल्युशन्स बनवायचे आहेत। त्याच्यामध्ये 4 ॲसिड्स कुठले कुठले आहेत बघा, तर हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, सल्फ्युरिक ॲसिड आहे, नायट्रिक ॲसिड आहे आणि ॲसिटिक ॲसिड। यांचे आपल्याला डिफरंट नॉर्मॅलिटीचे काय करायचे आहेत, सोल्युशन्स बनवायचे आहेत। आणि हे सोल्युशन्स बनवण्यासाठी आपण काय करणार आहोत, त्या ॲसिडची कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन्स वापरणार आहोत। कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय, त्यांचं नॉर्मॅलिटी जी असते, त्यांची स्ट्रेंथ जी असते ती काय असते, जास्त असते। मग आपल्याला लॅबमध्ये जे कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे ज्यादा स्ट्रेंथ जे ॲसिड असणार आहेत, त्याच्यापासून आपल्याला कमी स्ट्रेंथचं, कमी नॉर्मॅलिटीचं ॲसिड बनवायचं आहे। फॉर एक्झाम्पल, आपल्याकडं लॅबमध्ये जे अवेलेबल असतं कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड, त्याची नॉर्मॅलिटी बघितली तर ती किती असते, 11.5 नॉर्मल। हे एकदम हायली कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड असतं। मग ते ॲसिड वापरून आपल्याला कमी नॉर्मॅलिटीचं म्हणजे 1 नॉर्मलचं काय करायचं आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड बनवायचं आहे। मग हे बाकीच्या बाबतीत पण तसंच आहे, आपण सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड आणि ॲसिटिक ॲसिड यांचे कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे जास्त स्ट्रेंथचे सोल्युशन्स वापरून काय करणार आहे, आपण त्यांचे कमी नॉर्मॅलिटीचे, कमी स्ट्रेंथचे सोल्युशन काय करायचे आहेत, बनवायचे आहेत। बघा, त्यासाठी काय करायचं आहे, युझिंग नॉर्मॅलिटी फॉर्म्युला कॅल्क्युलेट द क्वांटिटी ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड रिक्वायर्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ डिझायर्ड ॲसिड ॲज अ करोझिव्ह मिडियम। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला वापरून आपल्याला किती कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड वापरावं लागेल करोजिव्ह मीडियम प्रिपेअर करण्यासाठी, काय करायचं आहे, फिक्स करायचं आहे। लक्ष झालं का, म्हणजे आता मगाशी मी जसं सांगितलं, आता आपल्याला 1 नॉर्मल हायड्रोक्लोरिक ॲसिड बनवायचं आहे। कशापासून बनवायचं आहे, लॅबमध्ये अवेलेबल असलेल्या 11.5 नॉर्मल हायड्रोक्लोरिक ॲसिड पासून। लक्षात येते का, बघा, 11.5 नॉर्मॅलिटीच्या सोल्युशन पासून आपल्याला कितीचं बनवायचं आहे, 1 नॉर्मलचं। लक्षात आलं का, म्हणजे जास्त कॉन्सन्ट्रेशन पासून आपल्याला काय बनवायचं आहे, कमी कॉन्सन्ट्रेशनचं बनवायचं आहे। ओके, मग हे सोल्युशन बनवत असताना आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड जे आहे, जास्त स्ट्रेंथचं जे ॲसिड आहे, त्याचं अमाऊंट किती लागेल हे काय करायला लागणार, पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावं लागणार। ओके, आणि ते कॅल्क्युलेट करून मग आपल्याला काय करायचं आहे, ते सोल्युशन बनवायचं आहे। आणि सोल्युशन बनवल्यानंतर तेच आपण कशासाठी वापरणार आहे, आपल्या नेक्स्ट एक्सपेरिमेंटसाठी वापरणार आहे। आता इथे तुम्हाला ऑब्झर्वेशन आणि कॅल्क्युलेशनचा टेबल दिसतो बघा,
याच्यामध्ये आपण नेम ऑफ ऍसिड लिहिले आणि पुढे काय लिहिले बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अवेलेबल ऍसिड, म्हणजे आपल्या लॅबमध्ये जे अवेलेबल आहे किंवा आपण प्रॅक्टिकलसाठी जे ऍसिड वापरणार आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण इथं लिहिलंय. आता दुसरं पुढे काय बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड टू बी प्रिपेअर्ड, म्हणजे आपल्याला किती कॉन्सन्ट्रेशनचं ऍसिड बनवायचं आहे. ओके, अवेलेबल किती आहे आपल्याकडं, 11.5 नॉर्मलचं आहे, मग त्याच्यापासून तुम्ही किती नॉर्मलचं बनवणार आहे ते इथं आपल्याला लिहावं लागेल. सपोज आपल्याला हे जे चार ऍसिड दिलेत, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, सल्फ्युरिक ऍसिड आहे, नायट्रिक ऍसिड आहे आणि ऍसिटिक ऍसिड आहे, ह्या सगळ्यांचे आपल्याला 1 नॉर्मलचं सोल्युशन बनवायचं आहे. हे चार जे सोल्युशन आपल्याला दिलेत, ऍसिड दिलेत, त्यांचं आपल्याला 1 नॉर्मलचं बनवायचं आहे. म्हणजे 11.5 कन्वर्जन आपल्याला 1 नॉर्मलच्या सोल्युशनमध्ये करायचं आहे. 36.8 नॉर्मल सल्फ्युरिक ऍसिड वापरून त्याचं आपल्याला 1 नॉर्मलचं सोल्युशन बनवायचं आहे. म्हणजे आपण जे नवीन करोझिव्ह मीडियम बनवणार आहे त्यामध्ये प्रत्येक ऍसिडची नॉर्मॅलिटी आपण किती ठरवले, 1 नॉर्मल. लक्षात आलं का, म्हणजे आपण 1 नॉर्मलचं ऍसिड सोल्युशन बनवणार आहोत. बघा आता पुढे काय म्हणलंय, व्हॉल्यूम ऑफ वॉटर फॉर द प्रिपरेशन ऑफ नॉर्मल ऍसिड V2, म्हणजे काय आहे व्हॉल्यूम ऑफ वॉटर. आता आपल्याला 11.5 1 नॉर्मलच्या सोल्युशनमध्ये कन्वर्जन करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे बघा, यातलं थोडस ऍसिड घेऊन त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, वॉटर ऍड करायला पाहिजे. लक्षात येते का, हाय कॉन्सन्ट्रेशन पासून लो कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन बनवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये काय करावं लागतं, वॉटर मिक्स करावं लागतं. लक्षात येते का. आता सपोज आपल्या डेली लाईफमध्ये एखादा लिक्विड पदार्थ असेल आणि तो खूप घट्ट असेल, मग त्याला आपण पातळ बनवण्यासाठी काय करतो, त्याच्यामध्ये पाणी ओततो. लक्षात आलं का, म्हणजे आपण जास्त कॉन्सन्ट्रेशन मधनं त्याला कुठं कमी केलं, कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये. किंवा आपण साखरेचं पाणी बनवलं आणि त्याच्यामध्ये खूप साखर झाली, खूप गोड झालं, खूप गोड झालं म्हणजे काय, जास्त कॉन्सन्ट्रेशन. मग आता तुम्हाला ते पाणी काय करायचंय, कमी गोड बनवायचंय. लक्षात आलं का, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला काय करायचंय, कमी करायचंय. अशा वेळेला आपण काय करणार, जे जास्त गोड असलेले सोल्युशन आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, वॉटर ऍड करणार आहे. म्हणजे इथं काय म्हणलंय आपल्याला, 11.5 नॉर्मलच्या ऍसिडचं 1 नॉर्मलच्या ऍसिडमध्ये कन्वर्जन करण्यासाठी जे वॉटर लागणार आहे ते आपल्याला इथं काय करावं, लिहावं लागेल. ओके, आता आपण एक कॅल्क्युलेशन डिस्कस करूयात, मग आपल्याला इथं कळेल. बघा, सपोज वी हॅव टू प्रिपेअर, बघा आपल्याला करोझिव्ह मीडियम बनवायचं आहे आणि काय सांगितलं आपल्याला, वी हॅव टू प्रिपेअर 250 ml ऑफ 1 नॉर्मल हायड्रोक्लोरिक ऍसिड. आपल्याला काय सांगितलं बघा, 250 ml 1 नॉर्मल हायड्रोक्लोरिक ऍसिड काय करायचं आहे, बनवायचं आहे. कशापासून बनवायचं आहे, बाय युझिंग कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड. आपल्याला प्रॅक्टिकलला काय सांगितलं बघा, 250 ml म्हणजे आपण सोल्युशनचं व्हॉल्यूम 1 ml 2 ml 3 ml असं काय सांगितलं आपल्याला, 250 ml सोल्युशन बनवायचं आहे हायड्रोक्लोरिक ऍसिडचं, ज्याची नॉर्मॅलिटी काय असणार आहे, 1 नॉर्मल, युझिंग कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड, म्हणजे आपल्याकडे लॅबमध्ये अवेलेबल असेल ते ऍसिड वापरून आपल्याला बनवायचं आहे. ओके, मग याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे, N1V1 इज इक्वल टू N2V2. आता N1 म्हणजे काय, नॉर्मॅलिटी ऑफ अवेलेबल ऍसिड. N1 म्हणजे काय, नॉर्मॅलिटी ऑफ अवेलेबल ऍसिड, म्हणजे आपल्या लॅबमध्ये जे काही ऍसिड आहे त्याची नॉर्मॅलिटी म्हणजे काय, N1. V1 म्हणजे काय, तर आपल्याला आपण जे करोझिव्ह मीडियम बनवणार आहे ते बनवण्यासाठी हे N1 नॉर्मॅलिटीचं किती सोल्युशन वापरावं लागणार आहे, म्हणजे काय आहे, V1. आणि N2V2 म्हणजे काय, आपल्याला किती नॉर्मलचं ऍसिड नंतर बनवायचं आहे आणि V2 म्हणजे काय, त्याचं व्हॉल्यूम किती बनवायचं आहे. बघा आता मी व्हॅल्यू पुट करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथं आपल्याला काय म्हणलंय बघा, 250 ml म्हणजे V2 किती बनवायचं आहे आपल्याला ऍसिड, 250, म्हणजे आपला V2 काय आला इथं, 250 आला. आता किती नॉर्मॅलिटीचं बनवायचं आहे, N2 म्हणजे काय, नॉर्मॅलिटी ऑफ ऍसिड टू बी प्रिपेअर्ड, आपल्याला जे ऍसिड बनवायचं आहे त्याची नॉर्मॅलिटी किती सांगितली आपल्याला, 1 नॉर्मल. N2 किती आला, 1 नॉर्मल आला. V2 किती, 250, म्हणजे आपल्याला 1 नॉर्मलचं 250 ml सोल्युशन काय करायचं आहे, बनवायचं आहे.
आणि याच्यासाठी आपण कुठलं सोल्यूशन वापरणार आहे, बाय यूजिंग कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड. आपल्या लॅबमध्ये जे ऍसिड अवेलेबल असणार आहे ते आपल्याला वापरायचं. ओके, मग N1 म्हणजे काय, तर हे जे अवेलेबल ऍसिड आहे त्याची नॉर्मॅलिटी, ओके, त्याचं कॉन्सन्ट्रेशन, आणि ते किती असतं, 11.5. ते किती आलं, 11.5. मग त्याच्यावरून आपण काय करायचं, V1 फाइंड आउट करायचा. म्हणजे V1 म्हणजे काय थोडक्यात, तर 11.5 नॉर्मलचं जे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे त्याला आपण कशामध्ये करणार आहे, 1 नॉर्मलच्या सोल्युशनमध्ये बनवणार आहे. म्हणजे काय, 1 नॉर्मलचं 250 ml हायड्रोक्लोरिक ऍसिड बनवण्यासाठी आपल्याला 11.5 नॉर्मलचं ऍसिड किती ml वापरावं लागेल, ते म्हणजे काय, V1. बघा, V1 इज इक्वल टू काय आहे, 1 × 250 डिवाइडेड बाय काय येणार आहे, 11.5. फक्त आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, काय केलं बघा, 1 × 250 डिवाइडेड बाय काय, 11. बघा, आता हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला उत्तर काय येणार आहे, 21.73. V1 किती आलं, 21.73 आपण ml म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात काय तुमच्या लक्षात आलं, म्हणजे आपल्याला आपल्या लॅबमध्ये जे अवेलेबल आहे 11.5 नॉर्मलचं हायड्रोक्लोरिक ऍसिड किती घ्यायचं आहे, 21.73. लक्षात आलं का? आणि एवढ्या ऍसिडमध्ये नंतर आपल्याला काय करायचंय, पाणी ऍड करत जायचं आहे, जोपर्यंत व्हॉल्यूम किती होणार आहे, 250 ml. लक्षात आलं का? म्हणजे 11.5 नॉर्मलचं 21.73 ml जे असेल ते आपण घ्यायचं मेजर करून, आणि त्याच्यामध्ये 250 ml व्हॉल्यूम टोटल होईपर्यंत काय करायचं, आपण डायल्युशन करायचं, वॉटर ऍड करायची. म्हणजे जे आपलं नवीन सोल्युशन होईल त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे, 1 नॉर्मल. लक्षात आलं? आता बघा, आपण इथं जे कॅल्क्युलेशन्स आपण डिस्कस करत होतो या पेजवरती, इथं बघा, हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्याला अवेलेबल किती आहे, 11.5. दिसतंय तुम्हाला हे हायड्रोक्लोरिक ऍसिड किती आहे, 11.5. आता त्याच्यापासून आपल्याला 1 नॉर्मलचं किती सोल्युशन बनवायचं आहे, 250 ml. 1 नॉर्मलचं किती बनवायचं आहे, 250 ml. मग आता इथं आपल्याला काय विचारलं आहे, व्हॉल्यूम ऑफ वॉटर फॉर द प्रिपरेशन ऑफ नॉर्मल ऍसिड. म्हणजे 1 नॉर्मलचं 250 ml सोल्युशन बनवण्यासाठी पाणी किती लागेल हे आपल्याला इथं लिहायचं आहे. बघा, मग तेच आपण इथं पुढे कॅल्क्युलेट करू शकतो. 250 ml सोल्युशन बनवण्यासाठी आपल्याला ऍसिड किती लागलं, बघा, ऍसिडचं प्रमाण किती लागलं, 21.73 ml. मग वॉटर किती असणार आहे, बघा, 250 ml मध्ये ऍसिड किती असणार आहे, 21.73. मग तुमचं वॉटर काय येणार सांगा, वॉटर कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही, 250 − 21.73. मग हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल, तर व्हॉल्यूम ऑफ वॉटर रिक्वायर्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ ऍसिड. आणि ते जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपलं उत्तर काय येतं, 228.27. लक्षात आलं का? म्हणजे काय, तर 1 नॉर्मल 250 ml हायड्रोक्लोरिक ऍसिडचं जे सोल्युशन बनवायचं आहे, आपण लिहिले बघा इथं, 1 नॉर्मल 250 ml हायड्रोक्लोरिक ऍसिडचं जे सोल्युशन बनवायचं आहे त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, तर 21.73 ml, 11.5 नॉर्मॅलिटीचं 21.73 ml सोल्युशन घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये एवढं पाणी काय करायचं, मिक्स करायचं. ओके, मग हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर किंवा हे दोन्ही मिक्स केल्यानंतर, म्हणजे 21.73 ml स्टँडर्ड ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड, आणि त्याच्यामध्ये 228.2 ml आपण जर पाणी घातलं तर येणाऱ्या सोल्युशनची नॉर्मॅलिटी काय असणार आहे, 1 नॉर्मल असणार आहे. म्हणजे तुम्ही इथं लिहू शकता, व्हॉल्यूम ऑफ वॉटर, बघा, व्हॉल्यूम ऑफ वॉटर फॉर द प्रिपरेशन ऑफ नॉर्मल ऍसिड, ऍसिड बनवण्यासाठी आपलं आन्सर काय आलं, 228.27. ओके, म्हणजे 228 ml वॉटर आपल्याला काय करायचं आहे, ऍड करायचंय. लक्षात आलं तुमच्या? मग हेच सेम फॉर्म्युला वापरून आपल्याला काय करायचं आहे, तर रिमेनिंग ऍसिडचे सुद्धा सोल्युशन्स बनवायचे, H2SO4, HNO3 आणि ऍसिटिक ऍसिड, सेम टाईपनं आपल्याला कॅल्क्युलेशन करून ह्या व्हॅल्यूज काय करायच्यात, फाइंड आउट करायच्यात, आणि त्याच्यानुसार आपल्याला सोल्युशन बनवायचं आहे. आता आपण 1 नॉर्मलचं हायड्रोक्लोरिक ऍसिडचं सोल्युशन बनवूया.
आता आपला जो एक्सपेरिमेंट नंबर थर्ड आहे प्रिपरेशन ऑफ करोजी मीडियम तो आपण इथं परफॉर्म करूया. आणि आपण पहिल्यांदा जे प्रिपेअर करणार आहे ते वन नॉर्मल हायड्रोक्लोरिक ऍसिड सोल्युशन आपल्याला बनवायचं आहे आणि त्याचं व्हॉल्यूम आपण किती बनवणार आहे 250 ml. ओके, म्हणजे वन नॉर्मल ऑफ 250 ml हायड्रोक्लोरिक ऍसिड सोल्युशन आपल्याला काय करायचं आहे बनवायचं आहे. आता या एक्सपेरिमेंटसाठी आपल्याला लागणारे अपॅरेटस आपण इथं दिसत आहे. ही जी आहे त्याला आपण पिपेट म्हणतो. कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड घेण्यासाठी आपण ही वापरणार आहे. त्याच्यानंतर हे जे तुम्हाला दिसत आहेत हे सगळे बीकर्स आहेत. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक नॉर्मॅलिटीचं वेगळं सोल्युशन बनवायचं आहे. त्याच्यानंतर ही हे दोन अपॅरेटस म्हणजे काय आहे तर मेजरिंग सिलिंडर आहे. आपल्याला याच्यामधून सोल्युशन मेजर करून घेता येतं 1 ml, 2 ml, 10 ml त्याच्या कपॅसिटीनुसार. आणि हा जो फ्लास्क आहे याला काय म्हणायचं व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क. ओके, आता आपल्याला 250 ml सोल्युशन जे बनवायचं आहे ते या व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क मध्ये बनवायचं आहे. आता याच्यामध्ये दिसतं बघा या फ्लास्कला इथं एक रिंग आहे. इथं या रिंग पर्यंत आपण जर सोल्युशन घेतलं तर त्याचं व्हॉल्यूम काय होतं 250 ml. म्हणून आपण आजचं ऍसिड सोल्युशन 250 ml बनवायचं आहे. म्हणून आपण हा 250 ml कपॅसिटीचा काय केलाय व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क वापरलेला आहे. आता आपण आपलं ऍसिड प्रिपेअर करायला चालू करूया. आता आपल्याला जे सोल्युशन वापरायचे आहेत ते मेनली काय कॉन्सन्ट्रेटेड आहे. म्हणून बघा यांना अशा अंबर कलरच्या बॉटलमध्ये स्टोअर केलेलं असतं. हे सोल्युशन्स हायली कॉन्सन्ट्रेटेड आहेत. ते आपल्याला हजार्डस असतात. म्हणून ज्यावेळी आपण यांना हॅन्डल करणार त्यावेळी आपल्याला काय करायचंय केअरफुली हॅन्डल करायचं आहे. आता आपण मगाशी जे कॅल्क्युलेशन डिस्कस केलं त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं होतं वन नॉर्मल हायड्रोक्लोरिक ऍसिडचं 250 ml सोल्युशन बनवण्यासाठी आपण हे जे स्टँडर्ड हायड्रोक्लोरिक ऍसिड सोल्युशन वापरणार आहे त्याचं आपल्याला किती ml घ्यायचं होतं 21.7 ml. लक्षात येते का? म्हणजे वन नॉर्मलचं हायड्रोक्लोरिक ऍसिड बनवण्यासाठी आपल्याला लॅबमध्ये जे अवेलेबल आहे ते किती घ्यायचं आहे 21.7 ml. बघा आता आपण हे घेऊयात मेजरिंग सिलिंडर मध्ये आपण मेजर करून घेऊ शकतो. आता याच्यावरती मार्किंग आहे बघा. या मार्किंगनुसार आपल्याला किती घ्यायचं याच्यामध्ये 21.7. आता हे 25 ml चं मेजरिंग सिलिंडर आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं 21.7 ml घ्यायचं आहे. म्हणजे नियर अबाउट आपल्याला इथंपर्यंत घ्यावं लागेल सोल्युशन. हे ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळं आपण याच्यासाठी पिपेट वापरतो आणि या टेक्निकने आपण ते सोल्युशन हळूहळू घेणार आहोत. आपण 21.7 ml सोल्युशन काय घेतलंय मेजरिंग सिलिंडर मध्ये मेजर करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा बॉटलला व्यवस्थित लीड लावून तुम्ही बंद करून साईडला ठेवू शकता. आता आपण हे सोल्युशन मेजर करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं 250 ml त्याचं सोल्युशन बनवायचं आहे. म्हणजे आपल्याला वॉटर ऍड करायचं आहे. आता आपल्याला कुठलंही सोल्युशन बनवत असताना कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड ज्यावेळी वापरतोय आपण त्यावेळी आपण कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड मध्ये पाणी ऍड करू शकत नाही. ओके, आपल्याला काय करावं लागणार आहे पहिल्यांदा या व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क मध्ये थोडस वॉटर घ्यावं लागेल आणि मग त्याच्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड ऍड करू शकतो. आता आपल्याकडे जे डिस्टिल वॉटर अवेलेबल आहे ते मी या बीकर मध्ये घेतलंय आणि ते मी या व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क मध्ये ऍड करते. ओके, बघा मी फक्त जस्ट लिटल अमाऊंट ऑफ वॉटर ऍड केलं याच्यामध्ये.
आणि आता आपण याच्यामध्ये काय करणार आहे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड ऍड करणार आहे. कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड असल्यामुळे तुम्हाला केअरफुली ऍड करावं लागेल आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर आपण फनेल सुद्धा वापरू शकतो कॉन्सन्ट्रेटेड ऍसिडवर ट्रान्सफर करण्यासाठी जेणेकरून आपल्याला काही हजार्ड होणार नाही. ओके म्हणजे आपण आता या वॉटरमध्ये काय केलं ऍसिड ट्रान्सफर केलेलं आहे. आता याचं व्हॉल्यूम आपल्याला किती बनवायचं आहे 250 ml लक्षात येते का इथंपर्यंत. मग आता तुम्ही काय करू शकता डिस्टिल्ड वॉटर याच्यामध्ये ऍड करू शकता अप टू दी मार्क. मग तुमचं सोल्युशन काय होणार आहे डायल्यूट होत जाणार आहे आणि मग त्याचं व्हॉल्यूम आपल्याला किती बनवायचं आहे 250 ml. आपण आता एक्झॅक्ट 250 ml सोल्युशन बनवलेलं आहे. या मार्कपर्यंत आपण काय केलं वॉटरची एडिशन केली. थोडस आपल्याला त्याचं लीड लावून हे असं व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क काय करावं लागेल शेक करावं लागेल म्हणजे सगळं सोल्युशन काय तयार होईल होमोजिनियस सोल्युशन तयार होईल. लक्षात आलं म्हणजे आता आपण काय केलं बघा 1 normalचं 250 ml हायड्रोक्लोरिक ऍसिड सोल्युशन बनवलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण हे जे आपल्याकडे अवेलेबल होतं ऍसिड त्याची नॉर्मॅलिटी होती 11.5 नॉर्मल. अशा नॉर्मॅलिटीचं आपण नियर अबाउट 21.7 ml ऍसिड घेऊन त्याला 250 ला डायल्यूट केलं. लक्षात आलं का म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण कमी केलं 11.5 पासून 1 normalचं आपण सोल्युशन बनवलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला अजून असे 3 ऍसिड्स बनवायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला सल्फ्युरिक ऍसिड आहे नायट्रिक ऍसिड आहे आणि ऍसिटिक ऍसिड आहे. आपण सेम मेथड वापरून काय करायचं आहे सल्फ्युरिक ऍसिड नायट्रिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिडचं सुद्धा 1 normalचं सोल्युशन काय करायचं आहे बनवायचं आहे. ओके आता आपण हायड्रोक्लोरिक ऍसिडचं सोल्युशन बनवलं त्याच्यासाठी आपण कॅल्क्युलेशन कसे करायचे बघितले होते. आता त्या पद्धतीनं सेम आपल्याला H2SO4 HNO3 आणि ऍसिटिक ऍसिडसाठी कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करायचे आहेत. आता बघा इथे मी तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यूज दिलेत म्हणजे जर आपण तुम्ही स्वतः करून बघितलं कॅल्क्युलेशन तरी तुम्हाला लक्षात येऊ शकतं. तर आता आपल्याला जर सल्फ्युरिक ऍसिड बनवायचं असेल तर 6.94 कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घ्यावं लागेल म्हणजे जे आपल्याला प्रोव्हाइड केले सोल्युशन त्यातलं आपल्याला 6.94 ml घेऊन ते 250 ला डायल्यूट करावं लागेल म्हणजे त्याच्यामध्ये 243.06 ml वॉटर आपल्याला काय करावं लागेल ऍड करावं लागेल. आता ह्या एक्झॅक्ट फिगर्स आपण नाही घेऊ शकलो तरी 243.1 ml असं तरी घेऊ शकतो. ओके मग तसंच आहे नायट्रिक ऍसिडसाठी आपल्याला काय करावं लागेल जे आपल्याला गिव्हन सोल्युशन आहे त्याचं 15.82 नॉर्मल सोल्युशन घ्यायचं 15.82 ml सोल्युशन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये वॉटरची ॲडिशन करायची एवढ्या ml ऑफ वॉटरची ॲडिशन केल्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती होणार 1 normal. तसंच आहे ॲसिटिक ॲसिड सोल्युशन बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल जे आपल्याला गिव्हन सोल्युशन आहे त्याचं 14.3 ml आपण सोल्युशन घ्यायचं आहे ते ऍसिड घ्यायचं आहे स्टँडर्ड ऍसिड आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे वॉटर ॲड करायचं आहे जेणेकरून दोघांचं व्हॉल्यूम किती होईल 250 होईल आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे 1 normal. ओके म्हणजे आपण या पद्धतीनं काय करू शकतो कुठल्याही नॉर्मॅलिटीचं आपण काय करू शकतो ऍसिड सोल्युशन बनवू शकतो किंवा कुठल्याही केमिकलचं तुम्ही सोल्युशन बनवू शकताय फ्रॉम स्टँडर्ड सोल्युशन. ओके आता या केसमध्ये आपण हे जे 4 सोल्युशन्स बनवलेत 1 normal हायड्रोक्लोरिक ऍसिड 1 normal सल्फ्युरिक ऍसिड 1 normal नायट्रिक ऍसिड आणि 1 normal ऍसिटिक ऍसिड. ओके आता हे 4 ऍसिडिक
सोल्यूशन्स आहे. मग आपला अजून एक एक्सपेरिमेंट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर या चार वेगवेगळ्या ऍसिड्समध्ये करोजन कशा रेटनी होते हे काय करायचं आहे, डिस्कस करायचंय. म्हणजे हेच सोल्युशन्स आपल्याला काय करायचे आहेत, पुढच्या प्रॅक्टिकलला यूज करायचे आहेत. ओके, थँक्यू.